वीज बिलांच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या वतीनं सातत्यानं आवाज उठवला जातोय महाविकास आघाडी सरकारनं वीज बिल माफीबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आपच्या वतीनं येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला कोरोना कालावधीत आलेल्या वाढीव वीज बिलाविरोधात आम आदमी पार्टीनं सातत्यानं विविध मार्गानं आंदोलनं केलीत मात्र राज्य शासनानं वीज बिल माफी संदर्भात अद्यापही निर्णय घेतलेला नाही याबाबत सरकारवर अंकुश निर्माण करणं आणि सरसकट वीज बिल माफी संदर्भात तात्काळ निर्णय व्हावा या उद्देशानं आम आदमी पार्टीच्या वतीनं येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर सत्याग्रह आंदोलनाचं नियोजन केलंय यासाठी राज्यभरात प्रचार सुरू असल्याचं आपचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचूर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई निलेश रेडेकर उत्तम पाटील संतोष घाटगे सूरज सुर्वे अमरजा पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते